चित्रपट सृष्टीतील कलाकारांची पोस्टाची तिकिटे गोळा करण्याच्या निराळ्या छंदामुळे देहू रोडच्या संदीप बोयत यांची इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यात आली आहे. त्यांना इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलंय. चित्रपट सृष्टीतील कलाकारांची पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद जास्त लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. तसेच जुन्या कलाकारांना लोकांच्या मनात कसं जिवंत ठेवता येईल या उद्देशानं मागील 4 वर्षापासून संदीप हा छंद जोपासत आहे. माझ्या या छंदातून त्या कलाकारांना मी एक प्रकारे मानवंदना देत आहे असं संदीप यानं सांगितलं. लहानपणापासून मला चित्रपटाची आवड होती. चित्रपटाची आवड असल्यामुळे आणि घराचं एक आमचं वातावरण चित्रपटाचं होतं. आमचे जे वडील होते ते चित्रपटामध्ये कॅमेरामॅन म्हणून काम करायचे आणि कलाकार म्हणून होते. आणि मला चित्रपटात लहानपणापासून चित्रपटाची आवड होती. त्यामुळे मनामध्ये एक विचार आला की कलाकार लोकांना भेटायला एक सोपं नसतं, त्यांना भेटायला एक अवघड जातं लोकांना. तर आपण त्यांच्यासाठी काय करावं हे मनामध्ये एक विचार आला की आपण कलाकार लोकांची जी पोस्टाची तिकीट जर आपण त्यांना गोळा केली तर आपल्यातर्फे एक कलाकार लोकांना एक मान वंदना भेटावी म्हणून त्यासाठी मी हा संग्रहाची सुरुवात केली. संदीप याने गोळा केलेल्या तिकिटांमध्ये जुन्या कलाकारांमधील बलराज साहनी, चेतन आनंद, कमल अमरोही, पृथ्वीराज चव्हाण, राजेश खन्ना, संजीव कपूर, देवानंद, अशोक कुमार, शमी कपूर, बी आर चोपडा, राजेंद्र कुमार, मेहमूद, संगीतकार आर डी बर्मन, ओपी नायर, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिसन, गीता दत्त, यश चोपडा आणि मराठीमध्ये दुर्गा खोटे, बालाजी पेंढारकर, स्मिता पाटील अशा नावाजलेल्या कलाकारांसोबत 150 टपाल तिकिटांचा त्यांनी संग्रह केलाय. यामध्ये गायक, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्वांच्याच तिकिटांचा समावेश असून भारतीय चित्रपट सृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तयार करण्यात आलेल्या कलाकारांची सर्व पोस्टाची तिकिटे संदीप याने वेगवेगळ्या प्रदर्शनातून आणि कार्यक्रमातून जमवली आहेत. संदीप याचे वडील रमेश बोयत यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असल्यानं घरातही पूर्ण चित्रपटाची आवड असल्याचं वातावरण आहे. यामुळे मलाही चित्रपट क्षेत्राशी निगडीतच काम करण्याची इच्छा संदीपनं सांगितलं. मी जे तिकिटं गोळा केले आपले भारतीय चित्रपट सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाले. 2013 आपल्या भारतीय चित्रपट सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाले आणि 100 वर्षामध्ये आपले पोस्टल खात्याने जेवढे जे तिकीट काढले होते, दादासाहेब फाळके झाले, किशोर कुमार झाले, स्मिता पाटील झाले, असे गाजलेले कलाकार लोकांचे जे तिकीट आपले पोस्टल खात्याने जी काढलेले होते त्याचा संग्रह मी केलेला आहे. हे मी महाराष्ट्रभर फिरत असतो आणि महाराष्ट्रभर फिरून हा मी संग्रह आपला करत असतो. मी माझ्या संग्रहाची इंडिया बुक्स रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे आणि त्यांच्यातर्फे आपल्याला सन्मानपत्र वगैरे भेटलेलं आहे. इंडिया बुक्स रेकॉर्डचं सर्टिफिकेट आपल्याला भेटलेलं आहे. 100 वर्षामध्ये आपले पोस्टल खात्याने जेवढे कलाकार लोकांचे जेवढे तिकीट काढले होते, संगीतकार झाले, गीतकार झाले, व्याख्यात गायिका झाल्या आणि निर्माता, निर्देशक अशा लोकांच्या मी तिकिटाचा संग्रह केला आहे. आणि मी एक स्वतः कलाकार आहे. मी कॅमेरामॅन म्हणून पण काम करतो आणि ज्युनियर कलाकार म्हणून पण आपल्या चित्रपटामध्ये मी छोटी मोठी भूमिका केलेली आहे. आमचे जे आजोबा होते ते एक स्वतंत्र सेनानी होती. सुभाषचंद्र बोसची जी सेना होती, आझाद हिंद सेना, त्यामध्ये त्यांनी स्वतंत्र संग्राम म्हणून काम केलेले आहे त्यांनी. आणि त्यांना त्यांच्या सरकारतर्फे त्यांना सन्मानपत्र वगैरे भेटलेलं आहे. ते माझा संग्रह मी पुढे पण चालू ठेवणार आहे आणि भविष्यामध्ये मला एक प्रदर्शन भरवायची इच्छा माझ्या मनामध्ये आहे. संदीप बोयत चित्रपटांमध्ये असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम करतो. यातून वेळ काढत पुढेही हा छंद जोपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, पुणे.